नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा सेकंड इयरचं के स्कीममध्ये थर्ड सेमिस्टरचा जो सिलेबस आहे त्यामध्ये थर्ड सेमिस्टरला सगळ्या प्रोग्रामला म्हणजे सगळ्या ब्रँचेसला एक कोर्स कॉमन आहे जो सगळ्यांना आहे, इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि त्याचा कोर्स कोड आहे 313002. तर हा कोर्स तुमच्यासाठी का ॲड केलेला आहे तर ते आपण थोडक्यात बघू आता. तर हा जो कोर्स आहे याच्यामधून तुम्हाला इंडियन पॉलिटिकल आणि लीगल सिस्टीमचे जे वेगवेगळे पैलू आहेत इथे दिले बघा, आस्पेक्ट्स ऑफ इंडियन पॉलिटिकल अँड लीगल सिस्टीम हे तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर चांगलं सिटीजन होण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे ते या कोर्समधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. जसं पॉलिटिकल कोड असेल, फंडामेंटल पॉलिटिकल कोड काय आहे, त्याच्यानंतर स्ट्रक्चर, प्रोसिजर, पॉवर्स अँड सेट आउट फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव प्रिन्सिपल्स, ड्युटीज ऑफ सिटीजन, सिटीजनच्या नागरिकाच्या चांगल्या नागरिकाच्या ड्युटीज काय काय असल्या पाहिजे, तर हे सगळं तुम्हाला ह्या कोर्समधून शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशनची हिस्ट्री जी आहे किंवा फंडामेंटल राईट्स जे आहेत, अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आवर हिस्ट्री, तर हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. तर ह्या सगळ्याचं तुम्ही स्टडी करणार आहात ह्या कोर्समध्ये. तर आता याचे कोर्स आउटकम्स जे आहेत त्याच्यामध्ये चार कोर्स आउटकम आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे लिस्ट सायलेंट फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यानंतर दुसरा आहे फॉलो फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ कंट्री. आणि तिसरा सीओ आहे ॲनालाइज मेजर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर चौथा आहे फॉलो प्रोसिजर टू कास्ट वोट युझिंग वोटर आय डी. तर असे तुमचे कोर्स आउटकम आहेत. त्यानंतर टीचिंग आणि असेसमेंट स्कीममध्ये बघा, हा सेल्फ लर्निंग असेसमेंटमधला कोर्स आहे. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला असाइनमेंट्स, मायक्रो प्रोजेक्ट, सेमिनार याच्यावर तुमचं असेसमेंट होणार आहे. ते असणार आहे 50 मार्काचं. म्हणजे इन शॉर्ट हा 50 मार्काचा सब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये जे चार सीओ दिलेले आहेत तर ते सीओप्रमाणे चार युनिट आहेत. तर पहिलं युनिट आहे कॉन्स्टिट्यूशन अँड प्रियम्बल. त्यानंतर दुसरं युनिट आहे फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव प्रिन्सिपल्स. त्याच्यानंतर तिसरं आहे गव्हर्नन्स अँड अमेंडमेंट्स. आणि चौथं आहे इलेक्ट्रल लिटरसी अँड वोटर्स एज्युकेशन. तर असे चार युनिट त्याच्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट्स, की याच्यामध्ये तुम्ही कुठले मायक्रो प्रोजेक्ट किंवा असाइनमेंट किंवा ॲक्टिव्हिटीज किंवा स्किल डेव्हलपमेंट हे सेल्फ लर्निंगमध्ये तुम्ही या गोष्टी करू शकतात किंवा तुमचे टीचर्स तुमच्याकडून करून घेतील. असाइनमेंट जे आहे त्या असाइनमेंटमध्ये त्यांनी टॉपिक दिलेले, या टॉपिकवर असाइनमेंट तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर मायक्रो प्रोजेक्टसाठी पण 3 टॉपिक दिलेले आहेत. त्याच्यानंतर सेमिनारसाठी 4 टॉपिक दिलेले आहे. ग्रुप डिस्कशनसाठी पण टॉपिक दिलेले आहेत. याच्यावर ग्रुप डिस्कशन घेऊ शकतात टीचर्स घेणार ते. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तर ॲक्टिव्हिटी कुठल्या केल्या पाहिजे तर त्या पण ॲक्टिव्हिटीज त्यांनी इकडे दिलेल्या आहे. आणि केसेस, सजेस्टिव केसेस फॉर युजेस इन टीचिंग, कुठल्या केसेस टीचिंगसाठी यूज केल्या जाऊ शकतात ते यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर असेसमेंट मेथोडॉलॉजी जी आहे म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट जी आहे तर ती असाइनमेंट, सेल्फ लर्निंग अँड टर्मवर्क अशा पद्धतीने तुमचं असेसमेंट ते होणार आहे 50 मार्कासाठी. त्याच्यानंतर COPO मॅट्रिक्स दिलेलं आहे. कुठले बुक्स तुम्ही याच्यासाठी वापरू शकता तर ते बुक्स इथे दिलेले आहेत. 5 बुक्स आहेत इथे आणि हे बुक्स तुम्ही याच्यासाठी वापरू शकतात ह्या सब्जेक्टसाठी. लर्निंग वेबसाईट्स आणि पोर्टल्स दिले आहेत. हे अतिशय महत्त्वाचे पोर्टल्स किंवा वेबसाईट्स आहेत. याचा यूज करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क या सब्जेक्टमध्ये मिळवू शकतात. थँक्यू.